महाराष्ट्र के विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार ने भी किसानों का मुद्दा उजागर कर सरकार पर निशाना साधा है। उन्होंने कहा कि सरकार इस मुद्दे पर चर्चा करने के लिए तैयार ही नहीं है। आज महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू आहे। शेतकऱ्याला दुष्काळ आणि अवकाळी पावसाने झोडपून काढल्यामुळे सर्व पीक हातात तोंडात आलेला घास हिरावला गेलाय। कुठल्याही प्रश्नापेक्षा शेतकऱ्याचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा होता आणि म्हणून आम्ही या प्रश्नाला न्याय मिळावा ही आमची भूमिका ठेवून सभागृह तहकूब आपला आजचं कामकाज बाजूला सरत तसंही अशासकीय कामकाज होता आणि अशासकीय कामकाज बाजूला ठेवून अशासकीय कामकाजाच्या मध्ये आम्हाला अधिकार होता तो की आज चर्चेमध्ये चर्चा घडवून आणायचा, परंतु अध्यक्षांनी हेतु पुरस्पर एका बाजूचा सत्ताधारी बाजूला बघून विरोधकांना आवाज दाबण्याचा, विरोधकांना बोलू न देण्याचा, विरोधी पक्षाचा सुद्धा पक्षनेत्याला सुद्धा ही प्रथा परंपरा या अनेक वर्षानंतर मोडीत काढण्याचं काम केलं आहे। माईक ज्यावेळेस आम्ही उभं होतो माईक सुरू झाला पाहिजे, तो माईक बंद करण्याचं काम केलं आणि आमचा शेतकऱ्याचा आवाज जो आम्ही मांडत होतो बनत होतो तो आवाज त्यांनी पूर्णतः शेतकऱ्याला फसवण्यासाठी, शेतकऱ्याला आत्तापर्यंत लुटून खाल्लं, शेतकऱ्याला काही दिलं नाही, घोषणाचा पाऊस होता, प्रत्यक्ष पदरात काही दिलं नाही, पण इथल्या चर्चेला सुद्धा बगल देण्याचं काम सरकारने केलं आहे आणि म्हणून आम्ही आज या सगळ्या आम्ही बहिर्गमन केलेला आहे। खरं तर या सगळ्या कृतीचा आम्ही निषेध करतो।